ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मंडळी बऱ्याच प्रश्नामध्ये असं विचारलं जातं की आम्हाला कुणीतरी नजर लागली कुणाचं काय झालंय वगैरे 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 त्यामुळं खूप त्रास होयला आहे नजर लागल्यामुळं आरोग्य बिघडलंय आमचं ती व्यक्ती वेड्यामणी नजर लागली ती असं काही जी तुमच्या जी आहेत प्रॉब्लेम नजर लागण्यामुळं होतात अगर कुणीतरी काही केलं असं तुमचं एक असतं डोक्यामध्ये जर अशा व्यक्तीला म्हणजे जर तुमच्या घरामधील अशी नजर वगैरे असा काही प्रकार तुम्हाला शंका येते वाटल्यास अगर असेल तुम्हाला नहीं? तर त्यासाठी काही एक छोटेसे उपाय सांगतो बऱ्याच वेळेस काय होतं नजर लागल्यानंतर त्या व्यक्तीचं पोट दुखतं ज्यावेळेस खाण्यानं नजर लागते खाण्या जेवण करताना कुणाची नजर जर लागली तर त्या व्यक्तीचं असं काही पोट दुखतं की आपण दवाखान्यामध्ये दाखवलं तर ते काही निघत पण नाही तुमचं हे काय असतं ते एक्स एक रे वगैरे काय काय करते ते मला काही नाही माहीत नाही पण बरंच करतात ते तर त्याच्यामध्ये काही दाखवत नाही तुमच्या पोटात काही प्रॉब्लेम वाटत नाही पण त्या व्यक्तीला त्रास होतो पोट दुखतं तिचं आणि बऱ्याच वेळेस नजर लागल्यामुळं माणूस अशक्त होतो सतत टेन्शनमध्ये जरा थोडं घुंगमध्ये असतो त्याला जेवण जात नाही वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या व्यक्तीला झाल्या त्याला माहीतच आहे नेमकं काय काय होतं त्याला ते मी एवढं वर्णन करण्याची आवश्यकता नाही मग जर असं जर होत असेल तर प्रथम शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्याचा जो खांदा असतो इथलं हनुमानजीची प्रतिमा आगती असते ते समजा मृत्यू असते त्याच्या मृत्यूवर जी खांदा असतो त्या थोडासा शिंदूर थोडासा शिंदूराना शनिवारी इं? थोडासा शिंदूर आणा आणि तो शिंदूर ज्या व्यक्तीला नजर लागली आहे तिला प्रॉब्लेम झालाय तो त्या व्यक्तीच्या इथे लावा इथे मी कसं असा लावून टाका झालं आणि चिंच म्हणजे चिंचेचं जी वृक्ष असतो त्याच्या छोट्या छोट्या फांद्या आणा फाटे आणि ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्या व्यक्तीहून सात वेळा उतरा सात वेळा एक पाण्याचं पात्र घ्या आणि ते उतरा आणि ते पेटवा काय करायचं पेटवायचं आणि त्याच्या त्या पात्रामध्ये ते टाकायचं फांद्या किती वेळा उतरून सात वेळा उतरून त्या फांद्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि ते पाणी काय करायचं तर ते वगैरे थोडंसं गाळून त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं ज्याला का नजर लागली अशा व्यक्तींना ते पाणी प्यायला द्यायचं त्यामुळं त्या व्यक्तीला त्या होत असलेला जो त्रास आहे तो दूर होऊन जाईल त्याला नजरेमुळे जे काही प्रॉब्लेम झाले ते सर्व काही व्यवस्थित होईल तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही नजर लागल्यानंतर काही त्याच्यावर बाधा झाल्या असेल बाह्य बाधा वगैरे झाले असेल तर हे उपाय करू शकतात तुम्ही हा चांगला तोडगा आहे तर सहज करायसारखा आहे सोपा आहे तर मंडळी लक्षात आला तुमच्या कुणाला बाह्य बाधा नजर वगैरे हा प्रकार जर झाला असेल तर ह्या दोन गोष्टी काय शनिवारी सेंदूर हनुमजीच्या खांद्यावरला सेंदूर आणून त्याच्या कपडाला लावणे त्यानंतर सात आपलं वेळा चिंचेचा जे फाटा असतो चंचा फांदी ते सात वेळा उतरून तिला पेटून त्या पाण्यामध्ये टाकणे आणि त्या व्यक्तीला प्यायला देणे तर हा झाला आजचा तोडगा तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम शंका समाधान इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा समाधानी रहा